मुंबईतल्या जुहूमधल्या नारायण राणे यांच्या अधीश्य बंगल्याची मुंबई पालिका पथकाने आज पाहणी केली. जवळपास 2 तास हे पथक या बंगल्याची पाहणी करत होतं असं कळतंय. पालिकेच्या पथकासह बंगल्याच्या बांधकामाची पथकानंही पाहणी केल्याचं कळतंय आणि त्यानंतर ही सगळी सविस्तर माहिती घेऊन अधिकारी तब्बल 2 तासानंतर या बंगल्यातून परत गेल्याची माहिती कळते. यावेळी नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला होता. त्यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा पाणी पूर्ण करून हे सर्वजण ज्या बाहेर पडले तेव्हा देखील प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला पण कोणतीही प्रतिक्रिया न देता ते काही वेळापूर्वी तिथून निघून गेलेले आहेत आणि राणेंच्या बंगल्याबाहेर या कारवाईच्या आधीपासूनच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नारायण राणे यांनी जुहूमध्ये बंगला बांधताना नियमांचं उल्लंघन केल्याचा हा ठपका ठेवण्यात आलेला होता आणि त्याबद्दलची नोटीसही त्यांना पाठवण्यात आलेली होती आणि त्यानंतर मुंबई पालिकेचे अधिकारी जेव्हा तिथे पोहोचले ते त्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात होता. हे दृश्य सध्या आपण बघतोय. सकाळी 11 वाजता हे पथक तिथे पोहोचलं आणि काही वेळापूर्वी म्हणजे 2 तासानंतर हे पथक बाहेर पडलंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू तारा रोडवरील आदिश या बंगल्यावरती आज मुंबई महानगरपालिकेच्या 9 अधिकाऱ्यांनी येऊन कारवाई केलेली आहे. नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे. साधारणपणे आपण बघतोय की सीआरझेड नियमांचं उल्लंघन झाले असल्याची एक आरटीआय टाकण्यात आलेली होती आणि त्यानंतर नारायण राणे यांच्या घरावरती कारवाईचे आदेश मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं देण्यात आलेले होते. आज सकाळपासूनच जर घटनाक्रम बघितला तर साधारणपणे 10:30 दरम्यान वॉर्ड ऑफिसमधनं निघालेले सर्व अधिकारी हे सांताक्रूज पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये ते याच आदिश बंगल्यावरती साधारणपणे 11:15 पोहोचले आणि 11:15 साधारणपणे 1:15 अशा पद्धतीने ही सगळी चौकशी सुरू होती. मुळातच सीआरझेड नियमांचं जर उल्लंघन झालं असेल, जर आर्किटेक्चर प्लॅनमध्ये काही बदल करण्यात आलेले असेल, बांधकामामध्ये काही बदल करण्यात आले असतील, तर ते बदल नेमके कोणते होते, कशा पद्धतीने करण्यात आले याची माहिती अधिकाऱ्यांकडनं घेण्यात आली. राणे कुटुंबीय आज स्वतः या घरामध्ये उपस्थित होते, या बंगल्यात ते सगळे उपस्थित होते, त्यामुळे त्यांच्याकडनं सुद्धा या संपूर्ण कारवाईला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे. एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये सीआरझेड नियमांचं उल्लंघन हे एक कारण जरी असलं तरी सुद्धा इतके दिवसानंतर ही कारवाई होते त्यामुळे याच्यामध्ये राजकीय हेतू सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळेच नारायण राणे यांच्याकडनं आता कशा पद्धतीनं उत्तर मिळते, आठवड्याभरात ते कशा पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये आपली बाजू मांडतात हे बघणं सुद्धा आगामी काळामध्ये अतिशय महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सह सुस्मिता वदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.